आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूरच्या रस्त्यात जिकडे तिकडे खड्डेच खड्डे, रस्ते गेले कुणीकडे, डॉक्टर मेस्त्री सगळे जोमात, जनता मात्र कोमात. कोल्हापूर शहरात रस्त्यावरील खड्डे आणि अपघात आता टोकाला गेले आहेत. रस्त्यात जिकडे तिकडे खड्डेच खड्डे आहेत, रस्ते गेले कुणीकडे, डॉक्टर मेस्त्री जोमात, जनता मात्र कोमात, अशीच परिस्थिती सध्या कोल्हापूर शहरात निर्माण झाली आहे. कोल्हापूरचा भौगोलिक विचार केला तर सुजलाम सुपलाम आहे, निसर्गाने नटलेला आहे. करवीर अंबाबाई मातेचं मंदिर, ज्योतिबा मंदिर, विशाळगड दर्गा, त्याचबरोबर इतिहासकालीन गड किल्ले पाहण्यासाठी आणि देवदर्शनासाठी भक्त पर्यटकांची बारमाही मोठी गर्दी असते. कोल्हापूरला औद्योगिक नगरी म्हणूनही ओळखले जाते. शहराच्या आसपास मोठ्या MIDC असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याने लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मोठी बाजारपेठ, मार्केट यार्ड असल्यामुळे दरडोई उत्पन्न फार मोठे आहे. शहराला एक खासदार, 2 आमदार, 82 नगरसेवकांचा फौज फाटा, त्याचबरोबर स्थानिक पालकमंत्री आहेत. मग निधीचं काय? नागरिकांचा रोष बघून प्रशासनाने घाई गडबडीने काही ठिकाणी रस्ते केले तर काही ठिकाणी खड्ड्यामध्ये मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली, परंतु पावसामुळे परत खड्डे पडले आहेत. लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडं, किंवा त्यांचा विकास सुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून एक नकारात्मक दृष्टिकोन समोर येतो. कारण फक्त लक्ष्मीपुरी बाजारपेठ नाही तर सर्व बाजारपेठामध्ये जे व्यापारी आहेत त्यांचं मतदान या ठिकाणी नसल्यामुळं तिथे नगरसेवक रस्ते करत नाही. लक्ष्मीपुरीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर एक महिन्यापूर्वी स्वतः आयुक्त आले होते, अभियंते आले होते, त्यांना ते सर्व दाखवलं होतं आणि परिस्थिती काय आहे लक्ष्मीपुरीतल्या रस्त्यांची ते पण त्यांनी बघितलेलं होतं. हिंदू चौकापासून इथंपर्यंत हे सगळं पाणी इथं वाहत येते आणि इथं तळ होतं हे सांगितल्यानंतर त्यांनी सूचना दिल्या होत्या. एक महिना झाला याच्यावर कसली कार्यवाही नाही. गेल्या 25 वर्षामध्ये हा रस्ता झालेला नाही. त्या ठिकाणी फक्त मधला रस्ता एक 15 फूट रस्ता केला जातो, तो पण 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर केला जातो. साईडच्या पट्ट्या गेल्या 40 वर्षामध्ये इथं झालेलं नाही. मी स्वतः इथं 30 वर्ष व्यापार करतो पण साईड पट्ट्या कधीच केले नाही, गटर्स पण कधी केले नाही. आमची मागणी अशी आहे की व्यापारी लोकांच्याकडून जर महानगरपालिकेला जकातीच्या किंवा एनबीडीच्या माध्यमातून एवढं प्रचंड उत्पन्न तर व्यापारी पेठांच्यामध्येच रस्ते का केले जात नाही असे आमचं म्हणणं आहे आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. IRB ने वडाप केलेले रस्ते व साचत असलेलं पाणी याचा निचरा करण्यासाठी कुचकामी ठरत असलेली मनपा प्रशासन, ठेकेदारांना पाठीशी घालून अर्थकारणाचे राजकारण, अव्याहतपणे भरडली जाणारी जनता, जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच पडलेले खड्डे व साचलेलं पाणी, यातून कसरत करत जात असलेले नागरिक, अशी दयनीय अवस्था जिल्हा अधिकारी यांच्या निदर्शनास आली नसेल का? ही केवढी लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांची ही अवस्था असेल तर नागरिकांनी प्रशासनाकडून काय अपेक्षा ठेवायची? कामात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कधी कारवाई होणार की फक्त बोलाची पात आणि पोलाची कडी असेच सुरू राहणार? एखाद्या आईच्या कडेवरचं बाळ सुद्धा हादऱ्यानं खाली पडून दगावू शकते, त्याचवेळी ही झोपलेली यंत्रणा जागी होणार का? अजून किती लोकांचा बळी घेणार? नागरिक व व्यापारी यांच्यातर्फे रस्ते आणि स्वच्छता कामाबद्दल मनपा आयुक्त लोकप्रतिनिधींना निवेदनं दिली जातात, तिकडून मनपाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात, पुढे काय? एरे माझ्या मागल्या हाच प्रकार. शहरातील खराब रस्ते पाहून पर्यटक तोंडात बोटे घालून जात आहेत. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन लवकरच याचा सोक्षमोक्ष लावावा अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त होतीये. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून कॅमेरामॅन शकील शेख सह बरकत भाई पन्हाळकर.